आपल्या सर्वांचं मी प्राध्यापक डॉक्टर दास सोमवंशी माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपण बढती कर्मचारी वर्गाला मिळणारी जी बढती आहे प्रमोशन हा भाग आपण पाहत होतो. यामध्ये आपण मागील भागामध्ये बढती चे सेवा ज्येष्ठता तत्व पाहिलेले आहे. सेवा ज्येष्ठता म्हणजे जेव्हा कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा काळाच्या आधारे बढती मिळते त्याला आपण सेवा ज्येष्ठता तत्व म्हणून ओळखतो. म्हणजे या ठिकाणी केवळ कर्मचाऱ्याच्या एकंदरीत सेवा काळाचा म्हणजे ज्या पदावरती आपल्याला बढती द्यावयाची आहे त्या लगतच्या पदावरती ज्या कर्मचाऱ्याची सेवा सर्वाधिक असेल अशा कर्मचाऱ्याला या सेवा ज्येष्ठता तत्वानुसार बढती, पदोन्नती अथवा प्रमोशन हे दिलं जातं. तर हा पूर्ण भाग आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. आज आपण सेवा ज्येष्ठतेच्या विरुद्ध असलेलं जे दुसरं तत्व आहे ते म्हणजे गुणवत्ता तत्व. तर आपण गुणवत्ता तत्वाचा आज या ठिकाणी विचार करूयात. विद्यार्थी मित्रांनो, सेवा ज्येष्ठता तत्वाच्या अगदी विरुद्ध असलेलं हे गुणवत्ता तत्व आहे. आता या गुणवत्ता तत्वामध्ये आपण पाहतो की ज्या व्यक्तीला अगदी विरुद्ध आहे, मला मी या ठिकाणी काय म्हटलं, सेवा ज्येष्ठतेच्या विरुद्ध असलेलं हे तत्व आहे. म्हणजेच या तत्वानुसार कर्मचाऱ्याला बढती देत असताना तो कर्मचारी कोणत्या म्हणजे वर्षामध्ये तो त्या ठिकाणी जॉईन झाला आहे त्याचा सेवा काळ किती आहे याला महत्त्व नाही. तर या ठिकाणी त्या कर्मचाऱ्याच्या गुणवत्तेला प्राधान्य दिलं जातं. म्हणजेच जो व्यक्ती या ठिकाणी योग्य आहे, गुणवत्ताधारक आहे, संबंधित पदासाठी आवश्यक असलेली पात्रता ज्या कर्मचाऱ्याकडे आहे त्याच कर्मचाऱ्याला गुणवत्ता तत्वानुसार बढतीही दिली जाते. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येतं की गुणवत्ता तत्वामध्ये कर्मचाऱ्याचा सेवा काळ हा महत्त्वाचा नसतो. तर या ठिकाणी महत्त्वाचं काय आहे तर त्या कर्मचाऱ्याचे कौशल्य, त्याची कार्यक्षमता, त्याच्यामध्ये असलेलं नैपुण्य, त्याच्यामध्ये असणारे संबंधित पदासाठीचे जे गुण आहेत किंवा जी त्याने त्याच्याकडे जी पात्रता आहे त्या पात्रतेच्या आधारे या ठिकाणी कर्मचाऱ्याला बढती ही दिली जाते. तर जेव्हा पदोन्नतीसाठी गुणवत्तेचं जर आपण या ठिकाणी तत्व स्वीकारलं तर निश्चितपणे पदासाठी म्हणजे आपल्या या ठिकाणी असं म्हणता येतं की योग्य आणि पात्रताधारक किंवा लायक असा कर्मचारी वर्ग या गुणवत्ता तत्वानुसार मिळू शकतो. यामुळं आपल्याला असं म्हणता येईल की कार्यक्षम कर्मचाऱ्यांना कार्य करण्याची प्रेरणा या तत्वामुळे मिळू शकते. तुम्हाला आठवत असेल की आपण सेवा ज्येष्ठतेमध्ये पाहिलं की फक्त आणि फक्त जो मास्टर आहे, मास्टरमध्ये ज्या नोंदी आहेत त्या नोंदींच्या आधारे ही बढती दिली जाते. परंतु या गुणवत्ता तत्वामध्ये मात्र अशा पद्धतीचा विचार केला जात नाही. तर या ठिकाणी जो कर्मचारी कार्यक्षम आहे, पात्रता धारक आहे अशा कर्मचाऱ्याचा या ठिकाणी विचार हा केला जातो. आणि म्हणून या ठिकाणी हे जे काही तत्व आहे हे तत्व अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि यामुळं निश्चितपणे आपल्याला असं आढळून येतं की कर्मचाऱ्यांमध्ये आपली गुणवत्ता वाढवण्यासाठी, स्वतःला अधिकाधिक म्हणजे सक्षम बनवण्यासाठी त्यांच्यामध्ये स्पर्धासुद्धा लागलेली असते. म्हणजेच
आपण जास्तीत जास्त चांगले रिमार्क मिळवणे हा उद्देश या तत्वामुळे कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होत असतो. किंवा प्रत्येक कर्मचाऱ्याला असं वाटतं की आपल्यामध्ये गुणवत्ता वाढीस लागली पाहिजे, त्याच्या आधारे आपल्याला लवकर वरिष्ठ पदावरती काम करण्याची संधीही मिळेल. तर या पद्धतीनं आपल्याला गुणवत्ता तत्व जे आहे हे गुणवत्ता तत्व स्वीकारल्यामुळं संघटनेमध्ये एकतर कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता, गुणवत्ता, पात्रता ह्या सर्व गोष्टींमध्ये तर वाढ होतेच, परंतु त्याचबरोबर संघटनेचा सुद्धा खूप मोठा फायदा होतो. कारण कर्मचारी जिथे सक्षम आहेत, पात्रताधारक आहेत, किंबहुना ते प्रत्येक कार्यासाठी लायक आहेत, असे जर कर्मचारी संघटनेमध्ये असतील तर निश्चितपणे त्या कर्मचाऱ्याचा सॉरी त्या संघटनेचा विकास हा होत असतो. म्हणजेच संघटना ही कार्यक्षम बनते. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की संघटनेच्या कार्यक्षमतेबरोबरच संघटनेचं स्थैर्यसुद्धा अशा कर्मचाऱ्यांमुळं टिकून राहण्यास मदत होत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, गुणवत्ता तत्व हे म्हणजे सर्वमान्य झालेलं आहे, परंतु या तत्वाचा अवलंब केल्यानंतर एक प्रश्न निर्माण होतो. तो प्रश्न म्हणजे की हे तत्व कसं लागू करायचं किंवा गुणवत्ता कशा पद्धतीने या ठिकाणी तपासायची. म्हणजे कर्मचारी कोणता कर्मचारी किती पात्र म्हणजे गुणवत्ताधारक आहे, त्याची गुणवत्ता ठरविण्याचे जे काही निकष आहेत ते कोणते असावेत याचासुद्धा या ठिकाणी मग आपला विचार केला करावा लागतो. आणि मग गुणवत्ता कशी निश्चित करायची या दृष्टीनं या गुणवत्ता तत्वाच्या अनुषंगानं विचारवंतांनी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी चर्चा केलेली सुद्धा दिसून येते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे तत्व आहे गुणवत्ता तत्व ते म्हणजे आपलं असं म्हणतंय की ही जी संकल्पना आहे गुणवत्ता, गुणवत्ता तत्व म्हणत असताना गुणवत्ता ही जी संकल्पना आहे. आता गुणवत्ता म्हणजे आपण आपल्या सर्वांना माहिती आहे, गुणवत्ता म्हणजे ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त चांगले गुण आहेत, की ज्याच्याकडं संबंधित कार्य करण्यासाठी आवश्यक असलेली क्षमता आहे, ऐक नाही. गुणवत्ता ही जी काही संकल्पना आहे ती सापेक्ष आहे आणि व्यापकसुद्धा आहे. गुणवत्ता असं आपण त्याला या ठिकाणी म्हणजे एका ह्याच्यामध्ये असं सांगू शकत नाही. गुणवत्ता ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची सुद्धा आवश्यक असते, ऐक नाही. म्हणजे जर आपण विचार केला म्हणजे गुणवत्ता ही गोष्ट किंवा याचा विचार करत असताना आपलं असं म्हणावं लागतं की एखाद्या कार्यासाठी आवश्यक असलेले म्हणजे ते कार्य चांगल्या पद्धतीनं करण्यासाठी त्याच्याकडं ती गुणवत्ता असायला पाहिजे, ती त्याच्यामध्ये कॅपॅसिटी असायला पाहिजे किंवा त्याच्यामध्ये ती कौशल्य असायला पाहिजे, त्याला आपण म्हणजे या ठिकाणी गुणवत्ता म्हणू शकतो. तर इथं गुणवत्ता ही वेगवेगळ्या प्रकारची आहे. प्रत्येक पदासाठी सारख्या किंवा प्रत्येक कार्यासाठी एकच गुणवत्ता या ठिकाणी आपण गृहीत धरत नाही, तर त्या त्या कार्यानुसार कर्मचाऱ्यांमध्ये ती गुणवत्ता असणं अपेक्षित असतं. तर या ठिकाणी गुणवत्ता या म्हणजे संकल्पनेचा विचार करत असताना आपण गुणवत्ता निश्चित करत असताना संबंधित व्यक्तीचं व्यक्तिमत्व, त्याचे नेतृत्व गुण, चारित्र्य, कौशल्य आणि कार्यक्षमता या बाबींचा सुद्धा या कर्मचाऱ्याच्या गुणवत्तेच्या अनुषंगानं या ठिकाणी म्हणजे विचार हा होत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण गुणवत्ता जे या ठिकाणी आहे ते पाहत असताना आपल्याला असं दिसून येतं की गुणवत्ता किंवा कर्मचाऱ्याच्या गुणवत्तेचं मूल्यमापन करणंसुद्धा कठीण असतं. आता गुणवत्ता ही म्हणजे दोन पातळीवरती मानसिक आणि बौद्धिक या दोन्ही दृष्टिकोनातून गुणवत्तेचा या ठिकाणी विचारसुद्धा करावा लागतो. तर या ठिकाणी म्हणजे ही जी काही गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेचं मूल्यांकन करणं कठीण आहे. त्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की वस्तुनिष्ठता आणणं त्याहून अवघड आहे. कारण या ठिकाणी या पद्धतीनं म्हणजे
जो कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्यांमध्ये ठराविक कोणते गुण आहेत त्याचा शोध घेणं तशी ती कठीण बाब आहे। परंतु असं जरी असलं तरी सुद्धा अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये कर्मचाऱ्यांची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी काही साधनांचा किंवा काही कसोट्यांचा या ठिकाणी वापर केला जातो। यामध्ये तीन गोष्टी आपल्याला सांगता येतात की तीन म्हणजे घटकांच्या आधारे किंवा साधनांच्या आधारे आपल्याला कर्मचाऱ्यांची गुणवत्ता तपासून पाहा किंवा तीन कसोट्या आपण त्याला या ठिकाणी म्हणूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये पहिला जो घटक आहे किंवा पहिलं जे साधन आहे ते म्हणजे स्पर्धा परीक्षा। तुम्हाला आठवत असेल मी पहिल्या भरती हे प्रकरण शिकवत असताना त्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रत्यक्ष भरती आणि अप्रत्यक्ष भरती। तर आता ही जी काही म्हणजे गुणवत्ता तत्व जे आहे भरतीसाठी वापरण्यात येणारं, तर त्यामध्ये अंतर्गत भरती म्हणजेच अप्रत्यक्ष भरती आणि प्रत्यक्ष भरती ह्या दोन्हीसाठी हा पहिला घटक आपण या ठिकाणी धरू शकतो। म्हणजे या ठिकाणी जे कर्मचारी सेवेमध्ये आहेत त्या कर्मचाऱ्यांना सुद्धा या पद्धतीनं म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून वरिष्ठ पदावरती जाण्याची संधी मिळते आणि जे उमेदवार आज महाविद्यालयामधून पदवी घेऊन बाहेर आलेले आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी या स्पर्धा परीक्षेमध्ये सहभागी होण्याची संधी असते। तर दुसरा आहे सेवा विवरण कार्यक्षमतेचे मोजमाप, म्हणजेच कर्मचाऱ्याच्या एकंदरीत केलेल्या कामकाजाचं म्हणजे त्यानं जी काही सेवा केलेली आहे त्या सेवेच्या आधारे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की कर्मचाऱ्याचं जे काही सर्व्हिस बुक असतं या सर्व्हिस बुकमध्ये त्याच्या सर्व म्हणजे सेवा काळामध्ये त्याने जे काही केलेले कामं असतील, चांगले कामं असतील, त्याच्या झालेल्या काही चुका असतील, त्या सर्व गोष्टींची नोंद असते। तर या सर्व गोष्टींच्या आधारे कर्मचाऱ्याच्या एकंदरीत कार्यक्षमतेचं त्याच्या गुणवत्तेचं मूल्यमापन या ठिकाणी केलं जातं। तिसरी आहे विभाग प्रमुखाचे मत। आता विभाग प्रमुख म्हटल्यानंतर त्या त्या संघटनेमध्ये कार्यरत असणारा जो हेड आहे, हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणा किंवा हेड ऑफ द इन्स्टिट्यूट म्हणा, तर या जो प्रमुख आहे त्या संघटनेचा त्यांच्या माध्यमामधून म्हणजे त्यांचं जे मत आहे कारण त्यांचं सर्वांवरती नियंत्रण असतं आणि मग त्यांचं मत जाणून घेऊन की कोणत्या कर्मचारी कोणता कर्मचारी या ठिकाणी भरतीसाठी योग्य आहे ही माहिती या ठिकाणी या म्हणजे कर्मचारी विभाग प्रमुख किंवा जो त्या संघटनेचा हेड असेल त्यांना या ठिकाणी माहिती असते आणि म्हणून मग या ठिकाणी त्यांच्यामार्फत या कर्मचाऱ्याच्या गुणवत्तेचं मूल्यमापन हे केलं जातं आणि संबंधित कर्मचाऱ्याला बढती ही दिली जाते। तर या तीन पद्धतीमध्ये सुद्धा आता ह्या ज्या काही आपण तीन पद्धती सांगितलेल्या आहेत ह्या तीन पद्धती म्हणजे खूप उत्कृष्ट पद्धती आहेत असं नाही किंवा याच्यामध्ये दोष नाहीतच असं नाही, तर यामध्ये सुद्धा काही दोष आहेत। तर ते कोणते दोष आहेत? आता या ठिकाणी आपण स्पर्धा परीक्षेचा विचार करूयात की स्पर्धा परीक्षा याचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर स्पर्धा परीक्षा घेत असताना तीन प्रकारच्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात, म्हणजेच कर्मचाऱ्याची जी काही गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेची परीक्षा घेत असताना, म्हणजेच या ठिकाणी ही जी काही स्पर्धा परीक्षा आहे ही परीक्षा घेण्याची ही व्यक्तिनिरपेक्ष पद्धती म्हणजे स्पर्धा परीक्षा, म्हणजे इथं कुठलाही व्यक्तीला म्हणजे विचारात घेऊन ही स्पर्धा परीक्षा घेतली जात नाही, तर जनरली या ठिकाणी सर्वांसाठी ही स्पर्धा परीक्षा असते। इथं म्हणजे निपक्षपातीपणे या ठिकाणी आपल्याला कर्मचाऱ्यांना न्याय देता येतो किंवा या ठिकाणी अशा ज्या स्पर्धा आहेत ह्या स्पर्धा परीक्षा आयोगाकडून किंवा संबंधित विभागाकडून सुद्धा आयोजित केल्या जातात, म्हणजेच या ठिकाणी आपला जो UPSC आहे, MPSC आहे,
हाँ तर या आयोगाकडून सुद्धा या स्पर्धा परीक्षा आयोजित केल्या जातात. तसं तुम्हाला मी आता सांगितलं की डायरेक्ट रिक्रूटमेंटमध्ये जे सेवेमध्ये असणारे कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा सहभागी होता येतं. फक्त त्याला जी अट आहे त्या अटी मात्र त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या म्हणजे पूर्ण असल्या पाहिजेत किंवा त्या पात्रतेमध्ये ते बसले पाहिजेत. तर या पद्धतीनं या ठिकाणी हे कर्मचारी आपल्याला या ठिकाणी म्हणजे त्या कर्मचाऱ्यांमधून म्हणजे परीक्षा त्यांना देता येते. तसंच जे नवीन किंवा जे सेवेमध्ये नाहीत त्यांनासुद्धा फक्त ती पात्रता त्यांनी पूर्ण केली पाहिजे तर त्यांनाही या ठिकाणी या प्रक्रियेमध्ये सहभागी होता येतं. तर बढतीसाठी या ठिकाणी विशेषत बढतीसाठी तीन प्रकारच्या स्पर्धा परीक्षा आयोजित केल्या जातात. त्यामध्ये पहिली आहे खुली स्पर्धा परीक्षा. आत्ता मी जे तुम्हाला या ठिकाणी सांगितलं त्या पद्धतीनं की खुली स्पर्धा परीक्षा म्हणजे अशा प्रकारच्या परीक्षेमध्ये संघटनेतील किंवा संघटनेबाहेरील कोणत्याही व्यक्तीस बसता येऊ शकतं. म्हणजे ही जी स्पर्धा आहे ही स्पर्धा परीक्षा सर्वांसाठी खुली असते. म्हणजेच या ठिकाणी या स्पर्धा परीक्षेमध्ये कोणत्याही पात्रताधारक व्यक्तीला या ठिकाणी बसता येतं. जे काही आपल्या पात्रता घालून दिल्या आहेत त्या पात्रता पूर्ण असणारी व्यक्ती या स्पर्धा परीक्षेसाठी पात्र ठरते. आणि मग या ठिकाणी या स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची या ठिकाणी म्हणजे गुणानुक्रमे ज्याला सर्वाधिक गुण असतील किंवा जेवढ्या काही या ठिकाणी आपल्याला पोस्ट पाहिजे आहे जेवढ्या जागा पाहिजे आहेत त्यानुसार या ठिकाणी या कर्मचाऱ्यांची गुणानुक्रमे त्या ठिकाणी निवड ही केली जाते. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येतं की जेव्हा खुली स्पर्धा परीक्षा या ठिकाणी घेऊन म्हणजे पदही भरली जातात तेव्हा इथे खूप व्यापक क्षेत्र असतं. म्हणजेच निवडीसाठी खूप लोक आलेले असतात आणि अनेक लोकांमधून योग्य व्यक्तीची निवड या ठिकाणी केली जाते. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की ही जी काही स्पर्धा परीक्षा आहे या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमामधून आपल्याला म्हणजे बुद्धिमान आणि कल्पक बुद्धिमत्तेचे कर्मचारी या ठिकाणी मिळू शकतात. म्हणजे अतिशय सक्षम गुणवत्ताधारक पात्रताधारक असा कर्मचारी वर्ग अधिकारी वर्ग आपल्याला या पद्धतीनं मिळू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ही जी स्पर्धा परीक्षा आहे या स्पर्धा परीक्षेलाच आपण प्रत्यक्ष भरती असं सुद्धा म्हणतो. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं त्या पद्धतीनं. तर यामध्ये जो दुसरा या स्पर्धा परीक्षेचा प्रकार आहे तो म्हणजे मर्यादित स्पर्धा परीक्षा. मर्यादित म्हणजे या ठिकाणी काही ठराविक लोकांनाच या स्पर्धा परीक्षेमध्ये म्हणजे ठराविक कर्मचाऱ्यांना या स्पर्धा परीक्षेमध्ये सहभागी होता येतं. तर यामध्ये ज्या कर्मचाऱ्यांचा म्हणजे इथं एका विशिष्ट सेवा काळाची अट असते म्हणजे एखाद्या पदासाठी किमान सेवा ही 10 वर्षाची असली पाहिजे अशा पद्धतीनं सुद्धा म्हणजे या ठिकाणी अशा कर्मचाऱ्यांना या परीक्षेमध्ये बसण्याची संधी मिळते. म्हणून याला काय म्हणतात मर्यादित किंवा बंद स्पर्धा परीक्षा. मर्यादित म्हणजे ठराविक लोकांना म्हणजे ज्यांनी ती म्हणजे अट पूर्ण केली आहे जसं की विशिष्ट सेवा काळ 10 वर्षाची सेवा त्यांची त्या ठिकाणी होणं अपेक्षित आहे तर त्यानुसार या ठिकाणी हे का या पद्धतीनं बढती ही केली जाते. तर या परीक्षेमध्ये जे कर्मचारी गुणवत्ता सिद्ध करतात त्यांचीच मग वरिष्ठ पदासाठी किंवा रिक्त पदासाठी निवड ही केली जाते. तर या स्पर्धा परीक्षेमध्ये सेवा ज्येष्ठता आणि गुणवत्ता या दोन्ही तत्वांमध्ये मेळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आलेला दिसून येतो. संघटनेतील मध्यम स्तरावरची पदं भरण्यासाठी साधारणत या पद्धतीचा अवलंब हा केला जातो. म्हणजेच या ठिकाणी आता होतं काय पहा की तुम्हा सर्वांना माहिती आहे की आपण अनेकदा या ठिकाणी पाहिलं की जेव्हा प्रत्यक्ष म्हणजे डायरेक्ट रिक्रूटमेंट केली जाते
तेव्हा आपण पाहतो की काय होतं, तर डायरेक्ट रिक्रूटमेंटमुळे जे नवीन आलेले उमेदवार असतात प्रशासनामध्ये, जे कर्मचारी असतात, त्यांना म्हणजे संबंधित जे काही संघटना असेल, जे काही कार्यालय असेल, त्याविषयीची कुठली माहिती नसते, त्यांना अनुभव नसतो, आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्यांना उत्तम पद्धतीनं कार्य करता येईलच असं आपण या ठिकाणी म्हणू शकत नाही. परंतु जर आता ह्या दोन्ही गोष्टींचा या ठिकाणी विचार केला की एकंदरीत त्या कर्मचाऱ्याची सेवा पण या ठिकाणी विचारात घेतलेली आहे आणि कर्मचाऱ्याची योग्यता पण, त्याची गुणवत्ता पण लक्षात घेतलेली आहे, आणि यामुळं जे मध्यम स्तरावरची जे पदं आहेत त्या पदांना योग्य पद्धतीने न्याय देता येईल या उद्देशानं ही जी पद्धती आहे ही पद्धती उत्तम आहे असं काही विचारवंतांचं या ठिकाणी मत असलेलं आपल्याला आढळून येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जो तिसरा भाग आहे तो म्हणजे उत्तीर्ण परीक्षा. आता परीक्षेचे तीन प्रकार, खुली स्पर्धा परीक्षा, मर्यादित किंवा बंद परीक्षा पद्धत, आणि तिसरी आहे उत्तीर्ण परीक्षा. तर यामध्ये काय आहे, तर यासाठी म्हणजे या पद्धतीनं किंवा ही जी स्पर्धा परीक्षा आहे, म्हणजे बढतीसाठी घेतली जाणारी ही स्पर्धा परीक्षा आहे, तर इथे पदोन्नतीसाठी कर्मचाऱ्याकडे किमान गुणवत्ता असावी लागते. किमान गुणवत्ता म्हणजे कमीत कमी त्याच्याकडे ती पात्रता असावी लागते. तर या उद्देशानं या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा या ठिकाणी घेतल्या जातात. यामध्ये या पद्धतीमध्ये आपल्याला असं दिसून येतं की कर्मचाऱ्याने विशिष्ट परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. म्हणजे जी स्पर्धा परीक्षा आहे ती स्पर्धा परीक्षा त्यांना पास होणं, म्हणजे फक्त त्यांनी पास करायला पाहिजे. त्याच्यामध्ये त्याला म्हणजे एक जे त्यांनी ठरवून दिलेला जो म्हणजे हे आहे, जसं तुम्हाला या ठिकाणी माहिती आहे पहा की आपल्याकडं शाळेमध्ये विद्यार्थ्याला एका वर्गातून म्हणजे ह्या वर्गात आहे त्या वर्गातून पुढच्या वर्गात जाण्यासाठी, समजा पाचवीतून सहावीत जाण्यासाठी किती गुण असले पाहिजेत, आपल्या भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये किमान 35% गुण पाहिजेत. म्हणजे प्रत्येक विषयामध्ये त्याला 35 गुण मिळणं गरजेचं आहे. तुम्हाला या ठिकाणी माहिती असेल की आपल्याकडं काही काही गोष्टींना खूप चांगल्या पद्धतीनं प्रसिद्धी मिळते, है की नाही. एका विद्यार्थ्याला 35% गुण मिळाले म्हणून त्याची ही प्रसिद्धी तेवढीच झाली की जेवढी ज्या विद्यार्थ्याचा बोर्डामध्ये, 10वीच्या बोर्डामध्ये असेल, 12वीच्या बोर्डामध्ये असेल, पहिला नंबर आला, आहे की नाही. म्हणजेच या ठिकाणी एवढे अगदी मोजून तोलून मार्क घेणंसुद्धा ही एक प्रकारची कसोटी आहे, आणि अशा गुणांनी पास झालेल्या विद्यार्थ्यांबद्दल तुम्ही सर्वांनी ऐकलेलं असेल. तर सांगायचा मुद्दा हा आहे की म्हणजे पास झालं पाहिजे, फक्त पासची अट या म्हणजे तिसऱ्या परीक्षा पद्धती म्हणजे उत्तीर्ण परीक्षा, म्हणजे त्याला ती परीक्षा फक्त पास व्हायचं आहे. तर जे कर्मचारी अशा परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतात ते सर्व वरिष्ठ पदासाठी पात्र समजले जातात. म्हणजे ज्यांनी ही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे ते सर्वजण या ठिकाणी वरिष्ठ पदासाठी पात्र असतात, आणि कनिष्ठ स्तरावरची सामान्य कौशल्याची पदे भरण्यासाठी या पद्धतीचा उपयोग केला जातो. म्हणजे स्टेप बाय स्टेप आपल्याकडे जे काही आता साधारणतः आपल्या सर्वांना माहिती आहे की संघटनेमध्ये जी रचना आहे ती रचना अधिकार पद परंपरा या तत्वानुसार करण्यात आलेली असते, आणि या तत्वानुसार संघटनेची जी काही म्हणजे पदं आहेत ती पदं, आता काही विद्यार्थ्यांना असं वाटेल की क्लास 1, क्लास 2, क्लास 3 आणि क्लास 4 हीच म्हणजे या ठिकाणी रचना नसते, हे पद वर्गीकरण आहे. परंतु याच्यामध्ये सुद्धा आणखीही म्हणजे वरिष्ठ कनिष्ठ पदांची साखळी ही तशी लांब असते, मोठी असते. तर ही जी काही साखळी आहे या साखळीमध्ये असणारे जे काही अगदी म्हणजे कनिष्ठ, म्हणजे या ठिकाणी क्लास 1 अधिकाऱ्याच्या नंतर से क्लास 2, परंतु जे क्लास 3ची जे काही पदं आहेत या पदावरती जे कनिष्ठ स्तरावरती समजले जाणारे सामान्य जी पदं आहेत त्या पदांसाठी आपल्याला या पद्धतीचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर
म्हणजे केला जात असलेला दिसून येतो। तर विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण जर या ठिकाणी सांगायचं झालं तर टाइपिस्ट असतील, स्टेनो असतील, लिपिक असतील, मी तुम्हाला सांगितलं क्लरिकलचा जो स्टाफ आहे त्या स्टाफसाठी या पद्धतीचा वापर हा मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो। तर ही जी काही परीक्षा पद्धती आहे या परीक्षा पद्धतीवरती सुद्धा त्याच्यावरती काही आक्षेप घेतलेले आहेत, काही लोकांनी टीका केलेली आहे। यामध्ये म्हणजे परीक्षा ही वेळखाऊ प्रक्रिया आहे। आपल्याला माहिती आहे की जर आपण जेव्हा म्हणजे आयोगाकडून UPSC असेल, MPSC असेल यांच्याकडनं जेव्हा परीक्षा घेतली जाते तेव्हा आपण पाहतो की 2000 समजा आता 2020 आहे, या 2020 घेतली गेलेली प्रिलियमची परीक्षा याचा फायनल रिझल्ट यायला म्हणजे या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रत्यक्ष संबंधित पदावरती अपॉइंटमेंट मिळेपर्यंतचा जो कालावधी आहे हा कालावधी फार मोठा असतो। मोठा म्हणजे तो 3-4 वर्षापर्यंतची प्रक्रिया ही चालत राहते, कधी कधी तर वेळप्रसंगी ती 2 पूर्ण होत असेल परंतु ती लवकर होणारी प्रक्रिया नाही। तर हा एक त्याच्यावरती घेतलेला आक्षेप आहे। दुसरा आहे कर्मचाऱ्यांचे कार्यालयातील दैनंदिन कार्याकडे दुर्लक्ष होते आणि सार्वजनिक हिताला बाधा पोचते। पहा तुम्ही की जर समजा मला या ठिकाणी एखाद्या वरिष्ठ पदावरती म्हणजे प्रमोशन मिळवायचं असेल किंवा मला असं वाटत असेल की नाही मला याच्यापेक्षा सुद्धा चांगल्या पदावरती जॉब करायचा आहे, तर ते साध्य करण्यासाठी मी सध्या जिथे कार्यरत आहे किंवा जे मी कार्य करते आहे त्या कार्याकडं निश्चित मानानं या ठिकाणी दुर्लक्ष होणार आहे। कारण तुम्हाला तुम्ही एकाच वेळी 2 फोकस करू शकत नाहीत आणि विशेषतः जेव्हा आपण सरकारी किंवा कुठल्याही जॉबमध्ये असतो जी आपण ड्युटी करत असतो त्या ड्युटीला आपण त्या ठिकाणी जर मग तिथं प्राधान्य जर देता आलं नाही तर त्याचे परिणाम आपल्याला सार्वजनिक हितावरती होताना दिसून येतात। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहता की अनेकदा या ठिकाणी मग त्याला काही जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी मग आपल्या कार्यालयामध्ये सातत्यानं सुट्ट्या घेत राहतात आणि पर्सनल कामं त्या ठिकाणी करत राहतात आणि मग अशावेळी लोकांच्या हिताला म्हणजे लोकांची जी कामं असतात जनहिताची जी कामं असतात त्या कामांवरती त्याचा विपरीत परिणाम हा होत असतो। तर हा सुद्धा या म्हणजे परीक्षा पद्धतीवरती घेण्यात येणारा आक्षेप आपल्याला सांगता येतो। तिसरा या ठिकाणी आपल्याला जी गोष्ट आहे या स्पर्धा परीक्षेच्या बाबतीमध्ये जी अयोग्य आहे ती आपल्याला या पद्धतीने सांगता येते की लेखी परीक्षेमध्ये सैद्धांतिक ज्ञान समजलं जातं। जेव्हा आपण थेरॉटिकल पेपर या ठिकाणी घेतो तर त्याचं सैद्धांतिक म्हणजे तात्विक सिद्धांत प्रिन्सिपल्सचे जे आपले या ठिकाणी आहेत त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळू शकते किंवा त्याचं ते ज्ञान आपल्याला समजतं, परंतु त्याच्यामधले त्याचे जे मानसिक जे गुण आहेत ते गुण आपल्याला या पद्धतीनं तपासता येत नाहीत। म्हणजेच या ठिकाणी त्याची पुढाकाराची प्रवृत्ती आहे की नाही हे आपल्याला त्याच्या लेखी परीक्षेमधून लक्षात येत नाही, निर्णय क्षमता आपल्याला लक्षात येत नाही, त्यानंतर प्रशासन कौशल्य या गुणांचा बोध आपल्याला त्याच्या या लेखी परीक्षेमधून किंवा स्पर्धा परीक्षेमधून आपण मिळवू शकत नाही। तर हा एक या स्पर्धा परीक्षेवरती घेण्यात येणारा आक्षेप आहे। अलीकडच्या काळामध्ये स्पर्धा परीक्षेचं स्वरूपसुद्धा यामुळं बदललेलं आहे, म्हणजे ॲटिट्यूड म्हणजे त्याचा दृष्टिकोन कसा आहे हे अभ्यासण्यासाठी म्हणजे त्याचा दृष्टिकोनाची या ठिकाणी आपल्याला म्हणजे माहिती मिळावी यासाठी आता नवनवीन अभ्यासक्रम स्पर्धा परीक्षेमध्ये देण्यात आलेला आहे। यानंतर आणखी आपल्या या ठिकाणी सांगता येतो की परीक्षेच्या माध्यमामधून जे उमेदवार या ठिकाणी परीक्षा देणारे आहेत ते काय करू शकतात जास्तीत जास्त पाठांतरावर भर देतात। तुम्ही पहा असे काही व्यक्ती असतात की त्यांना काही काळासाठी म्हणजे एक विशिष्ट काळामध्ये संबंधित केलेला अभ्यास हा त्यांच्या पक्का लक्षात राहतो किंवा ते चांगल्या पद्धतीने त्याची मांडणी करू शकतात, परंतु आपण पाहतो की
प्रत्यक्षात जर त्यांना काही विचारलं, एक समजा आज पेपर झाला आणि 10 दिवसांनी जर त्यांना विचारलं की बाबा हे काय आहे, तर आपल्याला त्या विद्यार्थ्या व्यक्तीकडून त्याची उत्तरंही मिळू शकत नाहीत. म्हणजेच हे जे ज्ञान असतं त्यांचं, ते त्यांनी केवळ आणि केवळ परीक्षेसाठी प्राप्त केलेलं असतं. आणि त्यामुळं अशा ज्ञानाचा प्रत्यक्ष पदावरती काम करताना त्या व्यक्तीला उपयोग होईल असं मात्र आपण या ठिकाणी ठामपणे म्हणू शकत नाही. त्यानंतर पुढचा दोष आपण या ठिकाणी सांगू शकतो, तो म्हणजे परीक्षेमध्ये गैरमार्गाचा अवलंब केला जाऊ शकतो, आहे की नाही. लोक कुठल्या कुठं या ठिकाणी म्हणजे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी कोणत्या थराला जातील हे आपण या ठिकाणी सांगू शकत नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे की अनेकदा म्हणजे अशा पदांच्या भरतीसाठी ज्या परीक्षा घेण्यात येतात त्यासाठी मग काही आता अलीकडच्या काळामध्ये म्हणजे ह्या 7-8 वर्षामध्ये आपण पाहतो की म्हणजे पारदर्शी असं या ठिकाणी नोकर भरतीमध्ये पारदर्शीपणा आलेला आहे. 1-10 वर्षाचा कालावधी या ठिकाणी पूर्ण होऊन गेलेला आहे की नोकर भरतीसाठी अगदी CCTV कॅमेरे असतील ह्या सर्व गोष्टींचा वापर केला जात आहे. विशेषतः पोलीस भरतीमध्ये एका काळी खूप मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी होत होता, तर हा भ्रष्टाचार टाळण्यासाठी आता म्हणजे सरकारनं खूप चांगली भूमिका घेतलेली आहे. तर यामध्ये आता ही भूमिका घेतलेली आहे म्हणून ठीक आहे, नाही तर पूर्वी काय व्हायचं की अगदी म्हणजे भ्रष्टाचारसुद्धा नोकरी मिळवण्यासाठी हा होत असे की संबंधित क्षेत्रामध्ये त्या प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्या व्यक्ती ज्या आहेत त्या व्यक्ती काय करायच्या की मग संबंधित जी काही सेटिंग आहे ती सेटिंग म्हणा किंवा वशिला म्हणा किंवा मग पैसा देऊन म्हणा ह्या कोणत्याही मार्गाचा अवलंब त्या ठिकाणी केला जात असे. आपल्या देशामध्ये आहे असं नाही, तर सर्वत्र ह्या गोष्टी घडताना दिसून येतात. जिथं जिथं मानवी वस्ती आहे, जिथं जिथं मानव प्राणी आहे, तिथं तिथं ह्या गोष्टी आपल्याला आढळून येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कॉपीसारखा नकला यांचा प्रकारसुद्धा या ठिकाणी परीक्षेमध्ये आपल्याला आढळून येतो. हे अगदी म्हणजे कशा पद्धतीच्या नकला या ठिकाणी केल्या जातात, जेव्हा एखाद्या म्हणजे याची मोठ्या प्रमाणामध्ये त्याला पब्लिसिटी मिळते, त्या गोष्टीसुद्धा तुम्ही ऐकलेल्या आहेत. तर ही एक याच्यावरती टीका आपल्याला किंवा त्याच्यावरती घेतलेला आक्षेप सांगता येतो. आणखी आपल्याला ज्यामध्ये सांगता येतं ते म्हणजे उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करीत असताना आत्मनिष्ठा असते, त्यामुळं मूल्यांकन हे निपक्षपातीपणे झालं असं आपण म्हणू शकत नाही. आता पहा, माझं मत जेव्हा थेरॉटिकल पेपर असेल, थेरीचा पेपर असेल, तर एखाद्या गोष्टीकडं पाहण्याचा माझा दृष्टिकोन वेगळा आहे, दुसऱ्या एखाद्या परीक्षकाचा दृष्टिकोन हा वेगळा असेल. जर मला ते योग्य वाटलं तर मी त्याला जास्त मार्क देणार, ठीक नाही. म्हणजे त्या ठिकाणी आत्मनिष्ठ म्हणजे मला चांगलं वाटलं तर त्याला मी गुण हे वाढवून देणार. आता सोशल सायन्समध्ये जर आपण विचार केला तर सोशल सायन्सच्या पेपरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ह्या गोष्टी आपल्याला आढळून येतात की तिथं व्यक्तीपरत्वे त्या घटकाकडं पाहण्याचा दृष्टिकोन हा बदलतो आणि त्यामुळं या ठिकाणी म्हणजे त्याच्या गुणांवरती परिणाम होऊ शकतो. त्याच्या दृष्टीने ते उत्तर बरोबर असेल, परंतु तपासणाऱ्याला ते त्या ठिकाणी योग्य वाटेल असं नाही. किंवा आपण पाहतो की मग एकाने तपासलेलं जर समजा परीक्षकाने ते पेपर मूल्यांकन केलेलं आहे, परंतु जेव्हा मॉडरेटर त्याचं मूल्यांकन करतो तर तेव्हा एका दुसऱ्या मार्काचा तिथं फरक पडत असतो. तर हे आत्मनिष्ठा असलेलं या ठिकाणी ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी आढळून येते. तर या ठिकाणी मूल्यांकन हे निपक्ष, म्हणूनच अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे परीक्षा पद्धती बदललेली आहे MPSC UPSC ची. म्हणजे आता थेरॉटिकल पेपरचं प्रमाण फार अगदी नगण्य आहे, काहीच क्षेत्रामध्ये या ठिकाणी ते घेतलं जातं, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये आता आपण काय करतो आहोत, वस्तुनिष्ठ म्हणजे MCQ पॅटर्नचा वापर या ठिकाणी केला जात आहे. म्हणजे योग्य उत्तर त्या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे, दिलेल्या पर्यायांमधून जे योग्य आहे ते त्या ठिकाणी शोधायचं आहे. तर या पद्धतीची स्पर्धा परीक्षा ही अलीकडच्या काळामध्ये घेतली जात आहे. जरी असं असलं तरीसुद्धा या पद्धतीमध्ये सुद्धा काही आपल्याला गुणसुद्धा सांगता येतात. यामध्ये उत्तर म्हणजे व्यक्ती निरपेक्ष
या ठिकाणी स्पर्धा परीक्षा असतात, म्हणजे या ठिकाणी कुठल्याही व्यक्तीला डोळ्यासमोर ठेवून ही स्पर्धा परीक्षा ही घेतली जात नाही, म्हणजेच व्यक्तिगत निर्णयाला आणि विवेकाला या ठिकाणी वाव नसतो। यानंतर पक्षपात, भ्रष्टाचार राजकीय दबावापासून मुक्त असते, कारण स्पर्धा परीक्षेमध्ये ज्याला चांगले मार्क मिळाले त्यालाच या ठिकाणी अलीकडच्या काळामध्ये, मी तुम्हाला दोन्हीमधलं अंतर सांगितलेलं आहे, काही जणांचा असा या ठिकाणी संभ्रम होईल की वरती मी दोष सांगत असताना सुद्धा तुम्हाला ती गोष्ट सांगितलेली आहे की भ्रष्टाचार हा होत होता, गैरमार्गाचा वापर परीक्षा पद्धतीमध्ये। परंतु बऱ्याच अलीकडच्या अगदी आपल्याला समजतं आहे की आपण 21व्या शतकामध्ये आल्यानंतर त्याच्यावरती बऱ्याच प्रमाणामध्ये आपण नियंत्रण मिळवू शकलेलो आहोत, म्हणजे भरती प्रक्रियेमध्ये तरी। तर इथे पक्षपात, भ्रष्टाचार आणि राजकीय दबावापासून ही स्पर्धा परीक्षा मुक्त असते, साधारणतः ती मुक्तच असायला पाहिजे आणि त्या तत्वानुसार ती मुक्त असते, हा त्याचा एक आपल्याला गुण सांगता येतो। आणखी एक गुण, सर्वांना समान संधी असते, म्हणजे इथं कुठल्याही व्यक्तीवरती अन्याय हा होत नाही, प्रत्येकाला या परीक्षेमध्ये संधी ही दिली जाते। तर या पद्धतीनं हा जो काही भाग आहे हा भाग आपल्याला या ठिकाणी समजून घेता येतो। विद्यार्थी मित्रांनो, एकच गुणवत्ता तत्वाचा एक भाग आपला आज या ठिकाणी पाहून झालेला आहे, व्यवस्थित काळजीपूर्वक हा भाग तुम्ही ऐका। कुठं जर काही या ठिकाणी लक्षात आलं नाही तर मला विचारा, त्याच्यावरती आपण पुन्हा चर्चा करूया। तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद। फक्त एकच आपल्याला माझं सांगणं आहे की जोपर्यंत आपल्याला, म्हणजे आता एक गोष्ट या ठिकाणी आहे की ज्या विद्यार्थ्यांचा पिरियड मिस झालेला आहे, म्हणजे सध्या तर सर्वजणच या ठिकाणी नाही आहे, परंतु भविष्यामध्ये सुद्धा पुढच्या वर्षी किंवा पुन्हा या ठिकाणी ज्याच्या ही गोष्ट लक्षात आलेली नसेल किंवा हा हा मुद्दा मला समजला नाही, तर पुन्हा तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकतात। त्या दृष्टीनं हे व्हिडिओ यूट्यूबवरती असलेलं विद्यार्थ्यांच्या हिताचं आहे असं मला या ठिकाणी वाटतं, पण ते तेव्हाच हिताचं ठरेल जेव्हा तुम्ही या ठिकाणी या व्हिडिओचा फायदा घ्याल। तर सर्वांनी या ठिकाणी काळजीपूर्वक हा घटक समजून घ्यावा।